राज्यातल्या इतर घडामोडी पाहूयात संक्षिप्त स्वरूपात. राज्य सरकारची कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी नव्हे तर कृषी वसुली योजना आहे. या योजनेच्या नावाखाली सरकार 6,500 कोटींची वसुली करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय. दुकानांवरचे इंग्रजी फलक हटवून त्या ठिकाणी मराठी बोर्ड लावण्यासाठी सातारा जिल्हा मनसेनं कराडमधल्या व्यापाऱ्यांना 7 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत फलक न बदलल्यास मनसे स्टाईलला आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. नाशिकमधल्या जोल्या मुगले खून प्रकरणात तुरुंगात असलेला भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी नाशिक महापालिका महासभेत हजर झाला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात हेमंत शेट्टीला मध्यवर्ती कारागृहातून पालिकेत आणण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेची या महिन्याची सर्वसाधारण सभा सत्ताधारी भाजपनं कुठल्याही कारणाशिवाय तहकूब केली. विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरतील या भीतीतून हे पाऊल उचललं गेल्याचा आरोप यावर विरोधकांनी केला तर भाजपनं त्याचा इन्कार केला. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद निवडणुकीत भाजपला देधक्का देत शिवसेनेनं भगवा फडकवला. माजी मंत्री सुरेश जैन गटाचे लक्ष्मण पाटील यांनी सभापतीपदावर बाजी मारली. त्यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे समर्थक भाजपचे प्रभाकर पवार यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लातूर जिल्हा परिषदेत आंदोलन केलं. सत्ताधारी भाजपनं बोलावलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत काँग्रेस सदस्यांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केलं. भारतीय संविधान अस्तित्वात येऊन 68 वर्ष होत असताना संविधान धोक्यात असल्याचं आताच का वाटतंय असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात उपस्थित केला. देशात सध्या संशयाचं वातावरण आहे आणि कुठेतरी काहीतरी घडत आहे हे यामागचं कारण असल्याचं ते म्हणाले. यवतमाळच्या पुसद न्यायालयानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतरांविरुद्ध समन्स जारी केलंय. सामना दैनिकात मराठा मूक मोर्चाबाबत भावना दुखावणारं व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. या प्रकरणी सुनावणीसाठी 19 डिसेंबरला पुसद न्यायालयात हजर होण्यासाठीचं समन्स आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत शहरात झालेल्या लक्ष्मी कुमाल हिच्या मृत्यूचं गूढ उकललंय. किरकोळ भांडणातून लक्ष्मी हिचा पती धुरूप सिंग यानंच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या झाडापापडा इथे नक्षलवाद्यांनी कोंबडा बाजारात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केली. गडचिरोलीत गेले 5-6 महिने थंडावलेल्या नक्षलवादी कारवाया पुन्हा सुरू झाल्यात का असा प्रश्न या हत्याकांडामुळे उपस्थित झालाय. मित्राचा मोबाईल नंबर देऊन आपण आयसिसचा हस्तक असल्याचा ईमेल पाठवणाऱ्याला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. दोघांमध्ये झालेल्या वादामुळे मित्राला अद्दल घडवण्यासाठी मोहम्मद तजम्मुल खान यानं हे आताताही पाऊल उचललं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी जालन्यातल्या 2 प्राध्यापकांनी संगनमत करून प्राचार्यांची बनावट स्वाक्षरी केली होती. तसंच रबर स्टॅम्प आणि लेटरहेडचा वापर करून उमेदवारी अर्जही दाखल केला होता. या प्रकरणी शेख शरीफुद्दीन आणि महेश उंडेगावकर या दोघा प्राध्यापकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथले व्यावसायिक संदीप कान कुबजी यांची मोटरसायकल जाळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आपण दुचाकी जाळल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मंगळवारी बेळगावातल्या सुवर्ण सौध इथे पुन्हा एकदा मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला. मराठा समाजाचा समावेश 3B तून 2A मध्ये करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.